यावेळेस वेगळं म्हणजे नेहमीच्या जो टिपिकल फिल्मचा पॅटर्न असतो त्यापेक्षा वेगळी आहे की यात लव्ह सॉन्ग नाही आहे, रोमॅन्टिक सॉन्ग नाही आहे. दुसरं म्हणजे प्रॉपर उर्दूमध्ये, उर्दू हिंदीमध्ये एक कव्वाली मुजरा पॅटर्नचं गाणं केलं आहे आणि एक थीम सॉन्ग केलं आहे आणि अशोक जींबरोबर काम केलं आहे वर्षानुवर्ष करतो. योगिता चित्रे म्हणून नवीन संगीतकार आहे, तिच्याबरोबर केलं आहे आणि तेच थोडं सुफी पॅटर्न आहे त्या गाण्याचं की थीमला जाणार आहे. तर ही तिन्ही गाणी तशी वेगळ्या प्रकारची आहेत, रोजच्या पठडीतली नाही, कारण सिनेमाचा पॅटर्नच वेगळा आहे. मराठीत असं फार दुर्मिळ होतं की या प्रकारचा गुन्हेगारी विश्वावरचा एखादा सिनेमा होतो. एकतर उदयदादा लाड जे निर्माते आहेत त्यांची गोष्ट होती, तर त्यांनी मला सांगितलं की 70-75 काळात किंवा 80 तो जो काळ होता जेव्हा गँगवॉर पेटलं होतं, तर त्या काळातला असेल तर गाण्यांची भाषा तशी हवी. हिंदी म्हणजे ते जे गँगस्टर्स होते ते त्या काळातले, तर ते साधारण त्यांनी काही तेव्हाची प्रसिद्ध नावं सांगितलं की हे असेल, अमुक असेल, किंवा भेंडी बाजार आहे अमुक आहे, तर त्या भागात चाललंय. तर बर्थडेच्या दिवशी जर गाणं चाललं असेल तर ते हिंदी असेल, उर्दूमध्ये मुजरा असेल, तर तेव्हाचा पॅटर्न वापर किंवा तेव्हाचे पॉप्युलर शब्द असतात की गाणं ऐकताना असं वाटत नाही की आजच्या सिनेमातलं ऐकतो, हे साधारण त्या काळातलं ऐकतो. तर ही त्यांची अट होती आणि मला वाटतं गाण्यातले हे आहेत, म्हणजे स्वतः गझल मुशायरा वगैरे बऱ्यापैकी ते करतात, लिहितात आणि त्यांना एक सेन्स होता, त्यामुळे सतत एक जबाबदारी होती मी लिहीन ते कसं एक्सेप्ट करतील. त्यांनी बसून ते केलं अशोकजींनी प्रॉपर, म्हणजे ते गाणं ऐकलं तुम्ही तुम्हाला असं वाटेल की जुनंच कुठलं तरी गाणं ऐकतो त्या काळातलं, हे संगीतकाराचं श्रेय. आणि दुसरं म्हणजे अख्ख्या सिनेमाची थीम गोष्ट सांगणारं एक गाणं जे फिल्ममध्ये सतत मागे, तर त्यांना असं होतं की एक गाणं ऐकल्यावर अख्खा सिनेमा उलगडत गेला पाहिजे एखाद्या माणसाला, की त्या माणसात परिवर्तन कसं होत गेलं. तर ते एक थोडं चॅलेंज होतं कारण गाण्यात ते बसवणं, ते थीम सॉन्ग आहे जे योगिताने कंपोज केलं आहे आणि शंकरजी गायले, तर वेगळी गाणी होती. आवडतीसाठी त्यांचं असं होतं की त्यांनी ते म्हणाले की मला कुठेही म्युझिकसाठी किंवा त्याच्यावर लोकांनी नाचावं किंवा हे करण्यासाठी गाणी नको आहेत, माझ्या फिल्ममध्ये जी गाणी आहेत तीनच गाणी, ते म्हणाले ती गोष्ट पुढे नेणारी आहे. त्यामुळे त्यांचा कटाक्ष हा होता की तिथे गरज म्हणून सिनेमात यावीत किंवा सिनेमाची थीम सांगावी. तर त्यामुळे त्यांचं ते क्लिअर होतं विजन की मला यासाठी जाऊ, असं एकही गाणं नको आहे की जे मुलांनी पबमध्ये नाचावं ते, की म्युझिक म्हणून ते डोक्यावर घ्यावं, सिनेमाची गरज म्हणूनच गाणं. तर त्यामुळे तसं तो पॅटर्न वापरला आहे.